काँग्रेसने सरकारच्या धोरणाविरोधात मौन पाळत ठिय्या आंदोलन केले आहे. पाहुयात ही बातमी. कराडमध्ये गांधी पुतळ्याजवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारच्या धोरणाविरोधात मौन पाळत ठिय्या आंदोलन करण्यात आले. इंधन गॅस दरवाढ, वाढती महागाई तसेच सरकारच्या फसव्या धोरणाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने कराडच्या कोल्हापूर नाक्याजवळ गांधी पुतळ्याजवळ सकाळपासून मौन करत ठिय्या आंदोलन केले. 15 लाख रुपये खात्यावर जमा करतो म्हणणाऱ्या भाजप सरकारने केंद्र सरकार व राज्य सरकारच्या निवडणुकापूर्वीच्या आश्वासनांचे फलक घेऊन व काळ्या फिती लावून शेकडो कार्यकर्ते मूक आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनात आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील माने, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश मोहिते यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. सरकारच्या धोरणामुळे समाजातील कोणताही घटक समाधानी नाही, यामुळे निर्णायक अवस्था आली असून लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागे उभे राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी केले आहे. आज महात्मा गांधीजींची 150वी जयंती देशभर या ठिकाणी साजरी होत आहे. महात्मा गांधी आणि ज्या भूमिकेतून स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये काम केलं आणि जो विचार दिला त्या विचारावर आधारित अशा प्रकारचं त्यानंतरच्या काळामधलं सरकार हे आलं आणि त्या माध्यमातून देशाचा खऱ्या अर्थानं विकास झाला आणि विकास व्हायला चांगल्या प्रकारची सुरुवातही झाली. लोकशाहीमध्ये सत्तांतरही होत असतात, सत्ता बदल हा होत असतो. परंतु पूर्वीच्या काळामध्ये महात्मा गांधीजींचा विचार कोणी सोडलेला नव्हता. परंतु अलीकडच्या या 4 वर्ष काळामध्ये बघितलं तर केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये सत्ता बदल हा झाला आणि तो झाल्यानंतर सर्वसामान्यांच्या ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा पूर्ण झाल्यात काही मागे वळून बघताना लक्षामध्ये येते की तशा प्रकारचं कुठलंही काम झालेलं नाही. आज देशामधला राज्यामधला कुठला घटक या ठिकाणी समाधान आहे, निर्णायक अवस्था आली आहे. या अवस्थेमध्ये या माध्यमातून जनतेनं राष्ट्रवादीच्या पाठीशी उभं राहावं असे आव्हान या निमित्तानं आम्ही या ठिकाणी